मस्किन पाडा। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे मस्किन पाडा टीमला। सलामीची जोडी संदीप वल्वी आणि अंकित वल्वी। तर पहिले षटकात खेळण्यासाठी लहू घोषे। स्ट्राइक वरती संदीप, नॉन स्ट्राइक एंड वरती अंकित, तर बॉलिंग मार्क वरती अंकुश। पहिल्याच बॉल वरती शॉर्टम बोलचा फटका केलेला आहे, विशाल दिवा येतो चेंडूच्या खाली आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन झालेलं आहे। पहिल्याच बॉल वरती संदीप याला डगआउटच्या आशाला पाठवला गेलाय। पुलचा फटका होता, पॉवरफुल झाला नव्हता, जी ताकद हवी होती ती ताकद मिळू शकलेली नाही आहे आणि विशाल याने चांगला झेल पकडलाय। बॅटर इन होतोय तो म्हणजे अरुण वल्वी। चला फलंदाजी थोडीशी घाई करायची आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन अचूक टप्प्यावर त्या चेंडू पडला गेलाय। चांगली सुरुवात इथे झालेली आहे। पहिल्याच बॉल वरती विकेट, त्यानंतर हा चेंडू निर्धाव आलेला आहे। धाव फलकावरती कुठल्या प्रकारे धाव लागलेली नाही आहे। लोगोश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन ऑन साइडला फटका केलेला आहे, शतरक्षक येतोय रोशन घोषे। आणखीन एक चांगला छेद इथे पकडला गेलाय, फलंदाज ठरतोय फेल, अरुण वल्वी याची देखील खेळी संपुष्टात। थोडीशी खराब सुरुवात इथे नक्कीच म्हणावी लागेल बिस्फोट्स मस्किन पाडा टीमची। दोन्ही फलंदाज आपण जर बघितलं तर छेलच्या सुरुवात वाज झालेल्या आहेत। चला फलंदाजाने घाई करायची आहे, जो आपला नेक्स्ट बॅट्समन आहे तो अगोदरच आपण रेडी करून ठेवायचा आहे, विकेट पडल्यानंतर आपण लगेच त्याला पाठवायचं आहे। साईनाथ आलेला आहे, साईनाथ भडांगे न्यू बॅटर रेंज आलाय। बॅक टू बॅक फलंदाज बाद झालेत, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, साईनाथ भडांगे न्यू बॅटर रेंज आलेला आहे। साईनाथसाठी हा चेंडू आपण बघितला, लेग हिस्ट्रीवरती हा चेंडू हात आलेला आहे। विकास वल्वी आपले जे ऑफिशियल आहेत त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय। एक्स्ट्रा धाव आता मात्र या एक्स्ट्रा धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे। श्री गणेश होतोय, लोक घोषे आणि चांगली सुरुवात करून दिलेली आहे। चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता, बॅटचा हलकासा एश लागला असावं, ज्या प्रकारे आपण बघतोय बॅटच्या जवळून हा चेंडू गेला होता। यशरक्षक आहे विकी, त्याला हा चेंडू मिळाला नव्हता आणि एक धाव धाव फलकावरती नोंदवली गेली। धाव फलक एक ने पुढे सरसवलाय, ते म्हणजे दोन या धावसंख्येवरती। फुलटा चेंडू मिस केलाय, यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट, फलंदाज बाद। अंकित वल्वी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे, आणखीन एक गडी बाद झालाय। बिस्फोट्स मस्किन पाडा हा संघ आपण बघतोय थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे।
बॅट्समन इनतोय महेश फडांगे एमबी स्पोर्ट्स मस्किन पाडा आपण बघतोय एमबी स्पोर्ट्स म्हणजे महेश फडांगे तीन गडी बाद झालेले आहेत या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे धाव फलक बघतोय आपण दोन या धावसंख्येवरती साइटला हा फटका केलेला विशाल येतोय त्यानंतर हर्षद देखील आला होता मात्र दोघांकडे कुठलीच संधी नव्हती शेवटच्या या बॉलवरती हा चौकार आलेला आहे महेशच्या बॅटमधून हा निघालेला खणखणीत चौकार या चौकारने धाव फलक मात्र सहा या धावसंख्येवरती तीन गडी बाद सहा धावा धाव फलकावरती साइटला हा फटका केलेला आहे विशाल दिवा पुन्हा एकदा मिसफील्ड झालेली आहे पुन्हा एकदा मिसफील्ड पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे आणखीन एक चौकार पहिल्याच बॉल वरती उदय याचा चौकारानं स्वागत केलेलं आहे या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे दहा या धावसंख्येवरती फलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय उदय दिवा षटकातील पुढचा बॉल घेऊन टामोर्ड विकेटचा मारा ऑफ साइडला इनफील्डच्यावर करण्याचा प्रयत्न निलेश दलवी त्या क्षेत्रामध्ये झेल सुटलाय मिसफील्ड आणि एक धाव घेण्याची संधी होती पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हराल मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि आपण बघतोय धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे अकरा धावा साठी हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू सन्माननीय केसरी मांडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की आमच्या व्हीआयपी डॅश वरती या आणि स्थानापन्न व्हा आपलं हार्दिक स्वागत आहे साठी निर्धाव चेंडू आता लागले धाव फलक आपण बघतोय अकरा धावसंख्येवरती झुरकस मारण्याचा प्रयत्न हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे बॅट फिरवली होती मात्र बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाही आहे हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे चांगली बॉलिंग पहिले षटक लहु घोषयाचा देखील अप्रतिम हाताला गेला त्यानंतर हे षटक देखील आपण बघतोय अप्रतिम हातालेला आहे पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर मात्र चांगला कमबॅक पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय उदय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली धाव फलक एक ने पुढे सरसावले ते म्हणजे बारा या धावसंख्येवरती सन्माननीय आपण बघतोय श्री मांडवी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय त्यांना विनंती आहे की आमच्या व्यापी डायस वरती या आणि स्थानापन्न व्हा पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत वेलकम चौरकस मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क झालेला आहे या संपर्क झालेला आहे
साईनाथ भडांगे याची देखील खेळी संपुष्टात फलंदाज बाद। बैक विकेट इधर डाउन होताना बघायला मिळालेत। दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट आलेले आहेत, पहिल्या षटकामध्ये देखील विकेट आलेले आहेत। आपण पहिल्या षटकात जर बघितलं तर 3 विकेट, त्यानंतर दुसऱ्या षटकात 1 विकेट, 4 विकेट गमावल्यात। तिसरा षटक हातण्यासाठी गोलंदाज संदीप आलेला आहे, संदीप सातवी। महेशने हा ऑन साइडला चेंडू खेळून काढलेला आहे। 2 शतरक्षक धावत आहेत, विशाल आणि विकी। चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत ही दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे। या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती, 14 धावा धावफलकावरती। आपण पहिले 2 मॅचेस जर बघितले तर हाय स्कोरिंग झाल्या होत्या, 50+ धावा आपण बघितल्या होत्या धावफलकावरती। तर या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 14 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। संदीप याचा आणखी एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय, चेंडू निर्धाव। येणाऱ्या काही चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल महेश भडांगे याला, मोठे फटके मारावे लागतील, मात्र तसं काही होताना दिसत नाही आहे। चेंडू देखील अचूक टप्प्यावरती पडलेला, थोडासा बॅकफूट वरती इथे ढकलला गेलाय एमबी स्पोर्ट्स मस्किन पाड्या टीमला। ज्या प्रकारे सुरुवात झाली, 3 विकेट्स आल्यानंतर थोडासा स्ट्रगल करताना बघायला मिळालेला आहे एमबी स्पोर्ट्स मस्किन पाडा हा संघ। या षटकातील चेंडू टाकून झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल। यानंतर साई एकता फादरवाडी आणि श्री मुंडा स्पोर्ट्स काजूपाडा असा मॅच असेल। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आमच्या व्यापी डायस समोर येऊन थांबायचं आहे। फलंदाज बाद झालेला आहे महेश भडांगे याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे। संदीप आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन फलंदाज हिट विकेटच्या सुरुवात मला वाटते बाद झालेला आहे। हिट विकेट झालेला आहे, व्हाइट बॉल असेल। पहिला बाउन्सर इथे दिला गेलेला आहे अक्षय वल्वी देखील बाद झालेला आहे। आपण फलंदाजांचा विचार केला तर आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी धावफलकावरती बघायला मिळत आहे। सातत्याने फलंदाज इथे बाद होत आहेत।
विजय वल्वी नवीन बैटर इन झालेला आहे. या षटकातील शेवटचा बॉल संदीप साध्वी हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक बॉल आणि हा चेंडू देखील इथे निर्धावलेला आहे. फक्त दोनच धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात संदीप साध्वी या गोलंदाजाने. अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सहा चेंडूंमध्ये कुठपर्यंत मजल मारतो या एम बी स्पोर्ट्स मस्किनपाडा हा संघ. यानंतर होणारा मॅच बिग फाईट बिग मॅच साई एकता फादरवाडी आणि श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा. रोशन घोषे शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती. ज्ञानेश्वर आपण बघतोय स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक वरती विजय. ज्ञानेश्वर साठी पहिलाच बॉल निर्धाव फेकला गेलाय. टॉच शेडू फेकला गेलाय. चांगली कामगिरी करत असताना इथे गोलंदाज रोशन ज्या प्रकारे लहू घोषेने सुरुवात केली, उदय धिवा यांनी सुरुवात केली, संदीप साध्वी यांनी सुरुवात केली, त्याचप्रकारे रोशन घोषे देखील सुरुवात करतोय. चेंडूला उकडण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. विशाल दिवा त्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थ्रो झालेला आहे नॉन स्ट्राईक एंडकडं. यष्टांवरती जर चेंडू लागला असता कदाचित विकेट मिळाली असती. तरी देखील विकेट मिळालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला, काही गरज नव्हती मी तर म्हणेन तिसऱ्या धावेची. विजय वल्वी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे बाद झालेला आहे. व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. पंचाचे दुनियात समांतर रेषेमध्ये बघायला मिळाले. धावफलक 17 या धावसंख्येवरती. रोशन घोषे पहिल्या चेंडू निर्धावाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा आणि विकेट मिळाली. त्यानंतर मात्र व्हाईट चेंडू हाताळलेला. धावफलक पुढे सरसवलाय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती 17. पुन्हा एकदा धावची जी संधी निर्माण झालेली आहे. आठवा गडी इथे बाद झालेला आहे. ज्ञानेश्वर इथे बाद झालेला आहे धावचीच्या स्वरूपात. आठवा गडी तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. बिकट परिस्थिती इथे नक्कीच बघायला मिळते. आयाराम गयाराम या स्थितीमध्ये एम बी स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ. विकेट भरपूर डाऊन झालेले आहेत. आठवा गडी बाद होऊन माघारी परतलेला आहे. नवव्या क्रमांकाचा गडी आणि दहाव्या क्रमांकाचा गडी ते मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. रोशनीचा आणखीन एक चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये हा चेंडू हाताला होता. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. विनंती असेल यानंतर होणारा सामना साई एकता फादरवाडी आणि श्रीमुंडा स्पोर्ट्स काजूपाडा. दोन्ही संघाचे संघ नायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. रोशन याचा हा चेंडू लेगेशी सोडून जाणार आहे. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन धावफलक पुढे सरसवले तो म्हणजे 18 धावसंख्येवरती. भरपूर कमी धावा सध्या तरी धावफलकावरती लागलेल्या आहेत. महाराज होतो ऑन साईडला चेंडू सरल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. नववा गडी इथे बाद झालेला आहे. नववा गडी तंबूच्या आशाला परततोय. शेवटची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या.
चिजोडी मैदानात रोशन भुरकून डिवायडर इन झालेला आहे. रोशनचा हा चेंडू ऑफसाइड आहे, त्याने खेळून काढलेला. एक धावपळ पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. तर दुसरी धाव इथे पूर्ण होणार नाही आहे. फक्त एक सिंगल धाव, सिंगल धावेने धाव फलक बघतो आपण. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकामध्ये फक्त 19 धावा, 20 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एकोणीस धावा धाव फलकावर टाकल्यात, 20 धावांचं टार्गेट आहे. वीस धावांचं टार्गेट आहे. भडांगे पहिलाच बॉल फुल टॉस आलाय. शतरक्षक येतोय, जज करतोय, मात्र त्याचा जजमेंट हे चुकलंय. जजमेंट चुकीचं ठरलंय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. चौकार आलेला आहे, चौकाराने सुरुवात झालेली आहे. 4 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. महेश भडांगे एम्बिसोडचा मस्किन पाडायचे आपण बघतोय. सर्वे सर्वा बॉलिंग मार्कवरती आलेला आहेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार देखील आलाय. हा चेंडू ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 6 धावांकरता. पुन्हा एकदा विनंती असेल साईकचा फादरवाडी टीमचा संग्राहक. चला आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. टॉस केला जातोय तुषार यांच्या शुभाशा टॉस केला जातोय.
टॉस कोणी जिंकलाय? काजूपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे, शतरक्षण स्वीकारलेला आहे. बघतोय की बॅक टू बॅक बाउंड्रीज येताना चौकार षटकार चौकार, धावफलक 14 या धावसंख्येवरती अजूनही जिंकण्यासाठी आपण बघतोय 6 धावींची गरज असेल. लवकरात लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न इथे बघायला मिळतोय लहू घोषे या फलंदाजाचा. सहा धावींची गरज आहे. धावफलक बघतो आपण 14 या धावसंख्येवरती 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना साईकता फादरवाडी आणि श्री मुंडा एस्पोर्ट्स काजूपाडा असा मॅच बघायला मिळेल. एमबी स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. महेश भडांगे याच्या पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण बघितला जो झेल सुटला होता तो झेल महागात पडलेला आहे. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंचाने दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन धावफलकावरती नोंदवली गेली. धावफलक 1 पुढे सरसावलंय. 15 या धावसंख्येवरती अजूनही जिंकण्यासाठी 5 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय आयोजकांचा जो वेल आहे तो इथे वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त हलक्या हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. स्ट्राईक रोटेट केली गेली. 1 सिंगल धाव या सिंगल धावणीचे धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावींची गरज आहे. आता बघतोय की रोशन आता मात्र स्ट्राईक वर आहे लेफ्ट बॅटर. आजच्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर बेट्स बॅट्समनची ट्रॉफी त्याने फटकावली होती, खिताब त्याने फटकावला होता. हा चेंडू आपण बघितला तर लेग एस्टी सोडून जाणार आहे. हा चेंडू देखील वाईट चेंडू हाताला गेलाय. मला वाटते बॅटला किंवा शेराला हा चेंडू लागलेला आहे. धाव चेंडू येईल. अजूनही आपण बघतो की जिंकण्यासाठी जी धावींची गरज आहे ती म्हणजे 4 धावींची अजूनही गरज आहे. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फटका केलेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा चांगला झेल हा पकडतोय. पहिला गडी ते बाद झालेला आहे. षटक संपलंय पहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या त्या म्हणजे 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावींची गरज आहे. संदीप वल्वी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 4 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत.
बघूया कशा प्रकारे हे षटक हातातलं संदीप लोगोशेने हा ऑन साइडला चेंडू खेळून काढला. शतक षडीमध्ये एक धाव पळून पूर्ण केली गेली. दिसायचा प्रयत्न होतोय हर्षद नाव स्ट्राइक एंड वरती पोहोचतोय. थोडासा थांबला होता त्यानंतर मात्र ही धाव त्यांनी कम्प्लीट केलेली आहे. धाव फलक दोन ने पुढे सरसावलाय तो म्हणजे 18 धाव संख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. एक तर्फा सामना इथे बघायला मिळतोय प्रेक्षकांना. ऑन साइडला फटका केलेला आहे शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू 6 धावांकरता निघून गेलेला आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा ए या संघाने हार्ड लक एम बी स्पोर्ट्स मस्किनपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा. नेक्स्ट मॅच आपल्यासमोर होईल साहित्य फादरवाडी श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडा. काजूपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि साहित्य फादरवाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. या सामन्याचा